नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, प्रथम आज गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीच्या सर्व प्रेक्षकांना कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि आज आपण हा जो एक विषय आपण घेतो आहे की आपण काही टिप्स सांगतो आहे आणि ह्या टिप्स जर तुम्ही वापरल्या बांधकाम करण्यापूर्वी किंवा बांधकाम करत असताना, तर निश्चित तुमचं जे घर असतं ते 4 ते 5 लाख रुपये त्याची किंमत वाचू शकते. आता बरेच जण घर फ्लॅटमध्ये घेतात, काही ठिकाणी पर्याय नसतो तर काही ठिकाणी स्वतः जागा घेऊन घर बांधलं जातं. तर घर बांधत असताना काही टिप्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पहिली, आपण पारंपरिक पद्धती जर आपण घर बांधण्याच्या बघितल्या तर 2 प्रकारचे आपल्याकडे घरं बांधली जातात. एक असतं आरसीसी स्ट्रक्चर, त्याला फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये कॉलम फुटिंग असतं, बीम असतं, स्लॅब असतं वगैरे. आणि दुसरं असतं लोड बेरिंग स्ट्रक्चर्स, याच्यामध्ये भिंती या लोड घेण्याचं काम करत असतात, त्याला लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हटलं जातं. याच्यामध्ये भिंतीवरतीच स्लॅब असेल किंवा छप्पर असेल त्याचं लोड दिलं गेलेलं असतं. असे हे 2 प्रकार या ठिकाणी वापरले जातात. एक आहे फ्रेम्ड स्ट्रक्चर आणि दुसरं असतं लोड बेरिंग स्ट्रक्चर. आणि जर आज आपण एक 500 स्क्वेअर फीटचं घर बांधायचं म्हटलं RCC, तरी रेट मित्रांनो 2000 रुपये प्रति चौरस फूट आहे. म्हणजे 500 × 2000 जर आपण विचार केला तर 10 लाख कमीत कमी खर्च येतो. आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला खर्च कमी करायचा असेल तर आता काही मी तुम्हाला टिप्स सांगणार आहोत, त्या पद्धतीनं जर तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं तर तुमचे सिमेंट असेल, स्टील असेल, वाळू असेल, याचा खर्च वाचतो. जर आपण पाहिलं तर बिल्डिंगमध्ये सिमेंट आणि स्टीलचंच 40% खर्च त्याच्यात ह्या 2 आयटमवरती खर्च केलेला असतो किंवा जातो. आणि जर आपण फ्रेम्ड स्ट्रक्चर शिवाय आपल्याला एकच मजली कन्स्ट्रक्शन करायचं आहे, ग्राउंड फ्लोअरच कन्स्ट्रक्शन करायचं आहे, भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन करायचं नसेल, तर तुम्ही लोड बेरिंग स्ट्रक्चर वापरा. माझी ही पहिली टिप असेल, जर तुम्हाला खर्च कमी करायचा असेल आणि भविष्यात तुम्हाला फर्स्ट फ्लोअर किंवा सेकंड फ्लोअर बांधायचाच नसेल तर RCC स्ट्रक्चर बांधण्याच्या ह्याच्यात पडू नका. कारण RCC स्ट्रक्चरमध्ये तुमचं स्टील आणि सिमेंट याचं खर्च वाढलेला असतो. आणि तो जर तुम्ही लोड बेरिंग स्ट्रक्चर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉलम फुटिंग, कॉलम आणि बीम याचं जे जाणारं जे स्टील आहे किंवा खडी आहे, वाळू आहे, मजुरी आहे, ही तुमची वाचणार आहे. जवळजवळ 2 लाख रुपये तुमचे ह्याच्यातच वाचणार आहेत. आणि लोड बेरिंग स्ट्रक्चर केल्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी चिरे बांधकाम केला आणि चिरे बांधकाम आता तुमचा खर्च वाचवायचा आहे म्हटल्यानंतर मोल्डिंग, पॉलिशिंग या विचार करू नका. साधं बांधकाम आपण जसं वीट बांधकाम करतो तशा प्रकारचं चिरे बांधकाम करता येतं. आणि वीट बांधकामाच्या खर्चामध्ये चिरे बांधकाम होऊ शकतं, कारण चिऱ्याचा जरी दर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जास्त असला तरी त्याला वाळू आणि सिमेंट फार कमी लागतं. आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की एका बॅग सिमेंटमध्ये जवळपास 80 ते 90 चिरे बांधकाम केले जातं, त्यामुळं वाळू आणि सिमेंट ह्याचं अगदी अत्यल्प प्रमाण वापरलं जातं चिरे बांधकामामध्ये. आणि चिरे बांधकाम हे मजबूत असतं, स्टोन असतं आणि त्याच्यावरती तुम्ही स्लॅब पण टाकू शकता, आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही पहिलं गोष्ट लक्षात ठेवा की एक तर लोड बेरिंग स्ट्रक्चर करा आणि त्याच्यामध्ये तुमचं स्टील आणि सिमेंट, वाळू, खडी याचा खर्च जवळजवळ 2 लाख रुपये वाचणार आहे. बांधकामामध्ये चिरा जर वापरला तरी तुमचं बांधकामामध्ये सिमेंट आणि वाळूचं काय होणार आहे, बचत होणार आहे, त्याच्यामध्ये 50,000-1,000 रुपये तुमचे वाचणार आहेत. त्यानंतर चिरे बांधकाम जर पॉइंटिंग करून घेतलं असेल, सिमेंट पॉइंटिंग वगैरे, तर तुम्हाला प्लास्टर करायची गरज नाही. प्लास्टरचा तुमचा नाही म्हटलं तरी सिमेंट आणि वाळू आणि प्लास्टरची मजुरी हे 1 ते 1.5 लाख रुपये तुमचे वाचणार आहेत. म्हणजेच हे 1.5 लाख रुपये, 50,000 रुपये तुमचे इतर मजुरी आणि 2 लाख रुपये तुमचे स्लॅबसाठी जे कॉलम बीम आहेत त्याच्यामध्ये वाचणार आहेत. म्हणजे 4 लाख रुपये आत्ताच तुमचे हे झालेले आहेत. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला फाउंडेशनसुद्धा मजबूत करू शकताय, तसं काय प्रॉब्लेम नसतो.
लोड बेरिंगला उंच पण करू शकताय. आणि त्या ठिकाणी जर फ्लोरिंगसाठी खर्च आपण जो करत असतो तोसुद्धा तुम्ही कमीत कमी 20 रुपये स्क्वेअर फीटच्या पार्टेक्स सिरॅमिक टाईल्स मिळतात त्या जर बसवल्या तुम्ही तर मोठ्या प्रमाणात खर्च तुमचा वाचणार आहे. इलेक्ट्रिफिकेशन पट्टी फिटिंग जर केला तरी तुम्ही कन्सील फिटिंगपेक्षा पट्टी फिटिंग हा स्वस्त पडतं. तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, कन्स्ट्रक्शन जर करणार असाल तर तुम्ही भिंतीवरती स्लॅब पण टाकू शकता आणि भिंतीवरती तुम्ही रूफ पण करू शकता. जर कौलर रूफ केला तर निश्चित स्लॅबपेक्षा 25% खर्च कमी आणखीन कमी येणार आहे. आणि जर तुमचं प्रोजेक्शन जे छप्पर असतं ते 3 फूट चारीबाजू जर बाहेर काढलं तर भिंतीसुद्धा भिजत नाही. आणि चिरे बांधकामाला कुठलंही प्लास्टर करायची गरज नाही, त्याला तुम्ही नॉर्मल जो कलर असतो, जो सिमेंट कलर असेल किंवा आतून तुम्हाला डिस्टेम्पर असेल किंवा इतर डिस्टेम्पर्स असतील तो जरी तुम्ही लावला तरी तुमचा खर्च जो भारीतला कलर किंवा हेवी रेटमधला कलर हाय क्वालिटीचा रेट तुमचं खर्च वाचणार आहे. म्हणजेच तुमचं फरशी बसवण्यामध्ये खर्च वाचणार आहे, कलरिंगमध्ये खर्च वाचणार आहे, प्लास्टरिंगमध्ये खर्च वाचणार आहे आणि प्लंबिंग जे आवश्यक आहे ते तुम्हाला करावंच लागेल. आणि कॉक्ससुद्धा रेग्युलर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे मिळतात, प्लंबिंगचे वगैरे कॉक्सचा पण खर्च वाढत असतो. आणि टॉयलेट करत असतानासुद्धा तुम्ही काय करायचं आहे, सेपरेट न करता ॲटॅच जर केला एकत्रित, जर तुमची फॅमिली लिमिटेड असेल तर अटॅच केला तर तुमचा तो पण खर्च वाचणार आहे. कारण त्या ठिकाणी पार्टिशन वॉल नसणार आहेत, त्यानंतर तुमचा एकच डोर येणार आहे, एकच खिडकी येणार आहे, त्यामुळं अटॅच जर तुम्ही टॉयलेट केला तर तुमचा आणखीन खर्च येतो. तर ह्या ज्या टिप्स आहेत ह्या टिप्स वापरून जर तुम्ही कन्स्ट्रक्शन केला तर निश्चित तुमचं 4 ते 5 लाख रुपये म्हणजे 500 स्क्वेअर फीटमध्ये तुमचं 1000 रुपये रेटनंच तुमचं हे काम होणार आहे. 5 ते 6 लाखात तुमचं हे बांधकाम होऊ शकतं जर तुम्ही करायचं म्हटलं तर. सेप्टिक टँकसुद्धा तुम्ही बांधकाम न करता रेडीमेड मिळतात, काँक्रीटचे मिळतात, सिंटेक प्लास्टिकचे पण मिळतात, ते तुम्ही वापरले तर आणखीन खर्च कमी येण्याची शक्यता असते. तर असे हे खर्च तुम्ही वाचवू शकता व कमीत कमी खर्चामध्ये तुमचं बांधकाम तुम्ही करून घेऊ शकता. तर मित्रांनो, टिप्स कशा वाटल्या जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.